नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नागपूर मध्ये ज्या न्यू वॅकन्सीज आलेल्या आहेत त्या वॅकन्सीज बद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या ज्या वॅकन्सीज आलेल्या आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे आलेल्या आहेत. मित्रांनो, हे जाहिरात 29 सप्टेंबर 2022 ला प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये यांनी वॉक इन इंटरव्ह्यू दिलेला आहे. यामध्ये विविध पोस्ट बघूया कोणते यांनी दिलेले आहे. फर्स्ट आहे सिस्टीम अनालिस्ट, सेकंड आहे नेटवर्क इंजिनियर, थर्ड आहे पब्लिक रिलेशन ऑफिसर, थर्ड आहे मेकॅनिक ए ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट दिलेलं आहे. असे यांनी मेकॅनिक ए बी सी अँड डी करिता कोर्स दिलेला आहे. नंतर 8 नंबरला बघूया कनिष्ठ अभियंता, त्यानंतर अधीक्षक, त्यानंतर अधीक्षिका, त्यानंतर बघा स्टुडिओ असिस्टंट, कम्प्युटर लॅब असिस्टंट, अध्यासक प्रमुख, आणि 14 नंबरला बघा प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर, अशा यांनी हे वॅकन्सीज दिलेल्या आहे. मित्रांनो, फर्स्ट पासनं ते 13 पर्यंत प्रत्येक पोस्टला एक एक वॅकन्सी आहे, परंतु 14 प्रकल्प अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट ऑफिसरला यांनी इथे 2 वॅकन्सी दिलेल्या आहे. बघा, यांनी इथे दिलेले आहे 2 पदे, अशी एकूण 15 पदे इथे यांनी दिलेली आहे. त्यामध्ये बघा मित्रांनो, खाली काय दिलेलं आहे. वरील पदासाठी पात्र उमेदवार विद्यापीठाचा, जर तुम्ही याला पात्र असाल तर तुम्हाला ही वेबसाईट लक्षात ठेवायची आहे, www.nagpuryunivercity.ac.in. या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार विहित नमुन्यात माहिती भरून आवश्यक सहपत्रासह 6 प्रती व सर्व आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता अनुभव, वय व पात्रतेचा इतर निकषांसंबंधीचा मूळ सहपत्र व नोंदणी शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सह विद्यापीठात नियोजित ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहायची, असे यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही इच्छुक असाल, जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अप्लाय करा. फक्त वॉक इन इंटरव्ह्यू यांनी दिलेला आहे, इथे एक्झाम होणार नाही आहे, तुमचा फक्त इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, अशाच व्हिडिओ करता आम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर बेटर करिअर.